जळगावमध्ये आरोग्य यंत्रणेच्या कारभाराचे अक्षरशः धिंडवडे निघालेत कोरोनाग्रस्त बेपत्ता वृद्ध महिलेचा मृत्यू प्रकरणी जळगाव शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या अधिष्ठात्यांसह पाच जणांना निलंबित करण्यात आलं होतं या कारवाईला चोवीस तास उलटत नाही तो त्याच हॉस्पिटलमध्ये एका संशयित कोरोना रुग्णाचा मृतदेह पाच तास तसाच पडून होता घटनेनंतर नाशिकच्या ना। जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी उत्तर महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपलं काम चोखपणे केलं तर कोरोनाची साथ नियंत्रणात येऊ शकेल असा विश्वास जळगावचे जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे हे ओव्हरऑल जो काही निष्काळजीपणा गलथानपणा आहे त्यामुळे शासनाने योग्य ॲक्शन घेतलेले आहेत त्यावर आणि यापुढे असं काही होऊ नये या दृष्टीकोनातून आणखी काही प्रोटोकॉल ठरवून दिलेलं आहे आणि लोकांचा विश्वास जो आहे हा रिगेन करण्यासाठी तिथल्याही व्यवस्था सुधारल्या जाते या या व्यतिरिक्त अल्टरनेट प्रायव्हेट हॉस्पिटलच्या व्यवस्था आणखी मजबूत केल्या जाते